निप्पाणी येथील आडके प्लॉट ते भीमनगर पर्यंत रस्त्याची चाळण। निप्पाणी आडके प्लॉट ते भीमनगर रस्त्यामध्ये पूर्णपणे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता म्हणण्याची वेळ नागरिकांच्यावर आलेली आहे। या परिसरात स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असून विद्या मंदिर शाळा उर्दू शाळाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे। त्याचबरोबर हॉस्पिटलसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हा रस्ता प्रमुख असल्या कारणाने अंत्यविधी करायला जात असताना या रस्त्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत। या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात खाच खळगे निर्माण झालेले असून या रस्त्यामध्ये 24 तास कायमस्वरूपी पाणी गळती होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी रिक्षा व इतर वाहनांना प्रवास करणे कठीण बनलेले आहे। तरी संबंधित रस्ता निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून चांगल्या पद्धतीचा रस्ता निर्माण करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यातून करण्यात येत आहे। नप्पा जनवाडे, निप्पाणी रहिवासी। गेल्या 5-6 वर्षापासून बघतो हे रस्ता आहे तसंच आहे। तिथं उर्दू शाळेचं भरपूर शिक्षक आणि पालक येतात आणि विद्या मंदिरचं शाळेतली मुलं येतात आणि इथं उर्दू हायस्कूल उर्दू प्रायमरी शाळेचे बी मुलं येतात। बऱ्याचशा लोकांची इथं रहदारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निप्पाणीला अंबलदरीला जाताना स्मशानभूमीला जाताना हे एकच रस्ता आहे आणि रहदारी दिवस रात्रभर असते आणि एवढं खड्डा पडलेलं असते पावसाळ्यात इथं गाडी मुलं येऊ शकत नाही एवढं ह्या रस्त्याचं दुर्व्यवस्था आहे। त्यामुळं कृपया इथं संबंधित कोण नगरसेवक असेल कोण अधिकारी असेल कृपया मी हा जोडून सांगतो रस्ता करा। झाडे लावण्यात येणार येईल कारण इथं आमच्या सगळ्या सिनियर सिटीजन आम्ही आहेत आमच्या कंबर बिंबर सगळे गेले बोंबलत काय हे रस्ता करता सा काय इथं आम्ही वृक्षारोपण करू काय आंदोलन करू काय आंदोलन करू काय इथं उखर आज संध्याकाळी जर करता रस्ता झाला नाही तर कुदळ घेऊन इथं रस्ता उखरण्यात येईल लक्षात ठेवायचं। कारण इकडे हॉस्पिटल आहेत दवाखाना आहेत शाळा आहेत परत इकडे बॉडी डेट झालेल्या बॉडीचं हे रोड आहे। इथं नगरसेवकांचं पण दुर्लक्ष असल्यामुळे त्यामुळे आता इथं गाडीचं पण छोटे मोठे अपघात होत आहेत। परत सांगतो तुम्हाला इथं म्हातारी लोक हे इथनं हे करत आहेत हालचाल करत आहेत त्यांचा पण इथं पाय घसरून किती लोक इथं पडल्यात त्यामुळे इथं पालिकेने पण नोंद घ्यावी आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष नगरसेवकांनी पण इथं हे करावी। हा रस्ता राजकारणामुळं तटलेला आहे। इथे एक प्रसिद्ध नगरसेवक आहे त्यांच्यामुळं हे ते आमदारांच्या विरुद्ध आहेत ते काय आम्हाला माहिती नाही पण हे त्यांच्या दोघांच्या विरोधातमुळं हे रस्ता तटलेला आहे। तेव्हा इथं हा रस्ता ताबडतोब लवकरात लवकर रस्ता करण्यात यायला पाहिजे नाही तर काय खरं नाही। एक 25-30 वर्ष झाली हा रस्ता असाच आहे। इथं काही नाही सुधारणा नाही काय नाही डुकरं वगैरे सगळं मरत आहेत इथं रस्त्यावर। तेव्हा हा परत ताबडतोब रस्ता सुरू होण्याची गरज आहे।